राधानगरी तालुक्यातील तुळशी धरणातून दरवर्षी 2 TMC पाणी पूर नियंत्रण सिंचन आणि पिण्यासाठी सोडलं जातं. या पाण्यावर वीज निर्मिती करता यावी यासाठी वीज निर्मिती केंद्रासाठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे, परंतु पुढे त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. 2020 पावसाळ्यात तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3500 mm इतका पाऊस झाला होता. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून 957 MCFT इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. उन्हाळ्यामध्ये सिंचनासाठी 1582 MCFT पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. या वर्षीच्या पावसाळ्यात 2020 तुलनेमध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 500 mm ज्यादा पाऊस पडला. पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण 4012 mm पावसाची नोंद झाली. पूरनियंत्रणासाठी पावसाळ्याच्या कालावधीत 1530 FCFT इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाळ्यामध्ये या प्रकल्पातून सुमारे 1.5 TMC पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. प्रकल्पाची क्षमता 3.47 TMC इतकी असून सुमारे 2 TMC पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी वापरलं जातं. 2 TMC पाण्यातून सुमारे 40 लाख युनिट वीज निर्मिती होऊ शकते. या धरणावर वीज निर्मिती केंद्र उभारण्यासाठी वर्षभरापूर्वी निविदा सुद्धा प्रसिद्ध झाली, परंतु वीज निर्मिती केंद्राचं काम निविदेच्या पुढे सरकलेलं नाही. वीज निर्मितीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यासाठी लवकरात लवकर या धरणावर वीज निर्मिती केंद्र उभारावं अशी मागणी होती. एस न्यूज साठी नामदेव कुसाळे.